नमस्कार, मी मृणालिनी वानखडे. कसे आहात सर्व? मस्त रहा आणि स्वस्थ रहा. आज मी काय शिकले हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्याला स्वतःचं ऑनलाईन स्वराज्य निर्माण करायचं असेल किंवा स्वतःचा ब्रँड निर्माण करायचा असेल तर त्या विषयात खोलवर जाऊन त्याचा अभ्यास करायला पाहिजे. येस, कॉन्टेंट खूप महत्वाचा एलिमेंट आहे. सर म्हणतात, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, लेकिन कंटेंट कहीं नहीं जाएगा. सरांनी त्यांचं एक उदाहरण दिलेलं आहे. काही वर्षापूर्वी त्यांची टीव्हीवर मुलाखत झाली होती, तेव्हा त्या व्हिडिओचे लाईक कमी होते, पण आज जेव्हा जे बघतात ते लाखाच्या घरात त्याचे लाईक आहेत. सरांनी त्यावर जास्ती काम पण केलं नाही, पण कॉन्टेंट तो असल्यामुळे सरांना त्या व्हिडिओचे अजून पण कॉल येतात त्याच्याबद्दल. त्यामुळे कॉन्टेंट हा किती महत्वाचा आहे हे सरांनी यात सांगितलेलं आहे. आणि खरंच जेव्हा आपण या कॉन्टेंटवर अभ्यास करायला लागतो, सरांनी खूप नवीन नवीन गोष्टी कशा अभ्यासात आपल्याला कामी पडतील हे यात सांगितलेलं आहे. रिसर्च करताना आपण नेहमी गुगलचा वापर करतो, त्याचबरोबर कीवर्ड एव्हरीवेअर, परत आन्सर द पब्लिक, हे ऑप्शन सरांनी सांगितलेले आहे यामध्ये आणि ते खूप युजफुल आहे. आपले स्वराज्य निर्माण करायसाठी काही महत्वाचे एलिमेंट्स आहेत, जसे आपण पॉडकास्ट आहे, ब्लॉग लिहिणे आहे, यूट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करणे आहे, फेसबुक पेज किंवा ग्रुप बनवणे आहे, हे कसं करायचं आणि त्यासाठी कसा अभ्यास करायला पाहिजे हे यामध्ये सरांनी शिकवलेलं आहे. कॉन्टेंट खूप काळ टिकणार आहे. एकदा जर आपला कॉन्टेंट स्ट्रॉंग झाला तर तो बराच काळ टिकणार आहे. विषयाचा खोल जाऊन अभ्यास करणे किती गरजेचं आहे हे या सेशनमध्ये मी शिकले आहे आणि त्यावर मी काम करायला लागले आहे. आजच मी माझा पहिला पॉडकास्ट बनवला आहे, त्यावर मी काम करते आहे. माझं फेसबुक ग्रुप मी ओपन केलेलं आहे, ते मी लहान मुलांसाठी ड्रॉइंग, क्राफ्ट आणि आर्ट यासाठी. कॉन्टेंट हा विषय खूप मोठा आहे. सरांनी खूप डिटेलिंगमध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच सर.